नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 4 ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन्स म्हणजे भौमितिक रचना या प्रकरणातील पुढील मुद्दा तो म्हणजे टेंजेंट्स टू सर्कल म्हणजे वर्तुळाला स्पर्शिका काढणे या नवीन मुद्द्याला आज आपण सुरुवात करत आहोत। चला तर मग सुरुवात करूयात नवीन कंस्ट्रक्शन्स ते म्हणजे टेंजेंट्स टू द सर्कल्स। आता विद्यार्थी मित्रांनो, कंस्ट्रक्शन ऑफ टेंजेंट्स टू द सर्कल यामध्ये दोन प्रकार पडतात प्रामुख्याने। फर्स्ट टाइप इज टेंजेंट टू द सर्कल ऍट अ पॉइंट ऑन द सर्कल, म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा एक प्रकार आहे। त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे टेंजेंट्स टू द सर्कल ऍट द पॉइंट आउटसाइड द सर्कल, म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागात असलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे। त्यानंतर सुरुवातीला आपण कंस्ट्रक्शन ऑफ अ टेंजेंट टू द सर्कल ऍट अ पॉइंट ऑन द सर्कल म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्याची रचना करणार आहोत, पण यामध्येही दोन प्रकार पडतात। ते म्हणजे बाय युझिंग सेंटर ऑफ अ सर्कल, म्हणजे एक रचना आपण वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणार आहोत, तर केंद्राचा उपयोग न करता वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा दुसरा प्रकार आहे आपण या मुद्द्याअंतर्गत अभ्यासणार आहोत। आपण सुरुवातीला जो महत्वाचा मुद्दा आहे, मुख्य मुद्दा आहे, तो म्हणजे कंस्ट्रक्शन ऑफ अ टेंजेंट टू द सर्कल ऍट अ पॉइंट ऑन द सर्कल, म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, आणि त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे यूजिंग द सेंटर ऑफ अ सर्कल, म्हणजे केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या अशा या रचना आहेत, अतिशय सोपे हे कंस्ट्रक्शन्स आहेत। याचा एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात। पहिल्या प्रकाराचं, कंस्ट्रक्ट अ टेंजेंट टू अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ऍट एनी पॉइंट एम ऑन इट, म्हणजे वर्तुळ केंद्र पी आणि त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळावरील यम या बिंदूतून त्या वर्तुळाला आपल्याला स्पर्शिका काढायची आहे, आणि यासाठी आपण मेथड वापरणार आहोत युझिंग द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळावरील यम या बिंदूतून पी केंद्र असलेल्या वर्तुळाला आपण एक स्पर्शिका काढणार आहोत। आता सुरुवातीला आपल्याला दिलेल्या त्रिज्येचं दिलेल्या केंद्राचं एक वर्तुळ काढावं लागेल। वर्तुळ काढण्याची कृती आपल्याला माहिती आहे। सुरुवातीला आपल्याला केंद्रबिंदू जो आहे तो केंद्रबिंदू घ्यावा लागेल। हा एक बिंदू आपण घेतलाय, तो केंद्र म्हणून आपण वापरणार आहोत, त्याला आपण पी असं नाव देऊयात। उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन त्याचं पोलादी टोक पी या पॉइंट या सेंटरवरती ठेवून आपण एक सर्कल ड्रॉ करूयात। दिस इज अ सर्कल विथ रेडियस 3.2 सेंटीमीटर अँड सेंटर पी। आता या वर्तुळावर कुठेही आपल्याला यम हा एक बिंदू घ्यायचा आहे, तो आपण परिघावरती या ठिकाणी एक यम पॉइंट घेऊयात, त्या बिंदूला आपण यम असं नाव देऊयात, आणि या केंद्र पी आणि बिंदू यम मधून जाणारा एक किरण आपण पुढे या ठिकाणी काढणार आहोत। या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती त्रिज्या आपण या ठिकाणी पीएम ही 3.2 सेंटीमीटर अशी नोंदवूयात, त्या ठिकाणी त्याचं माप लिहूयात। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यम या पॉइंट मधून पी केंद्र असलेल्या आणि 3.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाला एक स्पर्शिका काढायची आहे। याची रचना अतिशय सोपी आहे। आपण सेंटरचा उपयोग करतो आहोत, कारण सेंटर आणि दिलेला जो बिंदू आहे त्या बिंदूमधून जाणारा आपण रे काढलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपण दिलेल्या वर्तुळाचा केंद्राचा उपयोग करतो आहोत। आता पहा, त्रिज्येपेक्षा थोडंसं कमी अंतर अंदाजाने कंपासमध्ये घ्यायचं आहे, आणि त्याचं पोलादी टोक जे आहे ते पोलादी टोक यम या पॉइंटवर ठेवून हा जो रे आहे पीएम यावर दोनही बाजूंना दोन आर्क टाकायचे आहेत, दोन कंस टाकायचे आहेत, आणि त्याचा काही भाग रेषाखंडासाठी बंदिस्त करायचा आहे। म्हणजे पी या केंद्राच्या वर्तुळ केंद्रातून गेलेला हा जो रे आहे त्याच्या यम या बिंदूतून आपण ठराविक अंतर घेऊन या रेवरती एक वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये तर एक बाह्य भागामध्ये एक रे टाकूयात, मग या दोन सॉरी कंस टाकूयात, या दोन कंसांच्या दरम्यान हा जो भाग बंदिस्त झालेला आहे, हा जो सेगमेंट तयार झालेला आहे, हा सेगमेंट आपण बायसेक्ट करणार आहोत।
आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की हा जो दोन कंसांच्या दरम्यान बंदिस्त झालेला सेगमेंट आहे याचा मिड पॉइंट हा यम असणार आहे, कारण यम ला सेंटर म्हणून आपण ह्या दोन कंसांची रचना केलेली आहे. म्हणजे यम हा निश्चितपणे या दोन कंसांच्या दरम्यान बंदिस्त झालेल्या रेषाखंडांचा मिड पॉइंट असणार आहे. तरी सुद्धा आपण या बिंदूतून जाणारा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टर मध्ये आपण एक थिअरम अभ्यासलेला होता की त्रिज्येच्या अंत्यबिंदूतून जर आपण एक स्पर्शिका काढली तर ती स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. मग जर या ठिकाणी आपण यम पॉइंट मधून लंब काढला, परपेंडिक्युलर सेगमेंट किंवा रे काढला, तर ती या त्रिज्येला लंब असेल, म्हणजेच ती या वर्तुळाची स्पर्शिका असणार आहे. तो गुणधर्म आपण या ठिकाणी वापरतो आहोत. मग आपल्याला या दोन कंसांच्या दरम्यान बंदिस्त झालेला रेषाखंड बायसेक्ट करायचा आहे, म्हणून कंपासमध्ये आपण या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेणार आहोत. लोखंडी टोक किंवा पोलादी टोक जे आहे ते आपण सुरुवातीला या पॉइंटवरती ठेवूयात. यांचे जे इंटरसेक्शन पॉइंट आहे ते थोडेसे मी ठळक करून घेतो. हे दोन इंटरसेक्शन पॉइंट जे ब्ल्यू कलरने या ठिकाणी दर्शवलेले आहे, पोलादी टोक कंपासचं सुरुवातीला या पॉइंटवरती आपण ठेवूयात. आणि ठराविक अंतराने म्हणजे या रेषाखंडाच्या या दोन इंटरसेक्शन पॉइंटच्या मध्ये बंदिस्त झालेला जो सेगमेंट आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतलं आणि या पॉइंटवरून एकदा वरती आणि एकदा खाली असे दोन रे काढलेले. आता कंपासमधील रेडियस किंवा डिस्टन्स न बदलता आता या दुसऱ्या इंटरसेक्शन पॉइंटवरती पोलादी टोक ठेवा आणि पहिले काढलेले जे आर्क आहेत त्यांना इंटरसेक्ट करून जातील असे दुसरे आर्क जे आहेत ते आर्क काढायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या चारही आर्कसाठी रेडियस सेम आहे, फक्त या दोन आर्कसाठी सेंटर म्हणून आपण या पॉइंटचा, तर या दोन आर्कसाठी सेंटर म्हणून आपण या इंटरसेक्शन पॉइंटचा उपयोग केलेला आहे. आता जेव्हा आपण या दोन आर्क जे आहेत यांचे इंटरसेक्शन पॉइंट जर आपण घेतले तर इंटरसेक्शन पॉइंट जे आहेत या इंटरसेक्शन पॉइंट मधून जाणारी जर आपण लाईन काढली तर ती आपोआप यम या पॉइंट मधून जाणार आहे आणि ती रे पीएम ला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच ती रेडियस पीएम ला परपेंडिक्युलर असेल, म्हणजे ती या वर्तुळाची स्पर्शिका असेल, टँजेंट असणार आहे. मग आपण ती रेषा जर ड्रॉ केली तर ती रेषा आपण या ठिकाणी रेड कलर दाखवली आहे. या ठिकाणी एक्झॅक्ट 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. दिस इज अ टँजेंट ऑफ अ सर्कल थ्रू पॉइंट एम विच इज ऑन द सर्कल ऑर ऑन द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल हॅव्हिंग सेंटर पी अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर. अतिशय साधी आणि सोपी रचना आहे. या रचनेमध्ये आपण वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका करताना त्या वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग केलेला आहे. ही एक सेपरेट मेथड आहे, ही काळजीपूर्वक पहा. व्हिडिओ वारंवार पॉज करून ही मेथड समजावून घ्या, तुम्ही स्वतः सराव करा. कन्स्ट्रक्शनसाठी स्वतःचा सराव असणं आवश्यक आहे. प्रत्येक साहित्य जे आहे ते साहित्य वापरण्याचं कौशल्य आपल्याला येणं गरजेचं आहे. आता वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला आपण स्पर्शिका काढणार आहोत, पण ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी सेंटरचा उपयोग केलेला आहे तसा आपण सेंटरचा उपयोग न करता आता विदाऊट युझिंग सेंटर या ठिकाणी आपण वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणार आहोत. तर सेकंड एक्झाम्पल आपण पाहूयात. त्याचा टाईप आहे विदाऊट युझिंग सेंटर ऑफ द सर्कल. दॅट मीन्स कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजेंट टू द सर्कल ऍट अ पॉइंट ऑन द सर्कल विदाऊट युझिंग सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे परंतु केंद्राचा वापर न करता. यासाठी एक्झाम्पल आपण घेऊयात. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट विदाऊट युझिंग द सेंटर. म्हणजे 3.6 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळावरती कोणताही एक बिंदू घेऊन त्या बिंदूतून वर्तुळाच्या केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका म्हणजे टँजेंट आपल्याला काढायची आहे. तर सुरुवातीला आपण एक पॉइंट घेऊयात. हा पॉइंट या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि या पॉइंटला आपण नाव देऊयात ओ, कारण उदाहरणामध्ये आपल्याला सेंटरला नाव वगैरे दिलेलं नाहीये. या ठिकाणी ओ नाव दिलेलं आहे. कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करूयात. दिस इज अ सर्कल. आता या वर्तुळावरती आपल्याला कुठेही एक बिंदू घ्यायचा आहे. पाठीमागच्या उदाहरणामध्ये पाहिलं की आपण सेंटर मधून जाणारा एक रे काढलेला आहे आणि त्याच रेवरती आपण वर्तुळाचा एक वर्तुळावरील एक बिंदू यम घेतलेला होता. आता या ठिकाणी आपण थोडासा तो खाली घेणार आहोत. या ठिकाणी आपण दाखवूयात तो. इथे आपण पॉइंट जो आहे तो दाखवलेला आहे. या पॉइंटला आपण काहीतरी नाव देऊयात, ए असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर
आता या बिंदूतून आपल्याला ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला एक स्पर्शिका काढायची आहे, पण वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाहीये म्हणून आपण वर्तुळावरती आणखी दोन बिंदू या ठिकाणी घेणार आहोत. तर हा पहिला बिंदू याला बी नाव देऊयात, हा दुसरा बिंदू याला सी नाव देऊयात. पाहत रचना अतिशय सोपी आहे, आपण या सेंटरचा कुठेही वापर करत नाही आहोत. म्हणजे हे सेंटर जे आहे हे सेंटर आपण कुठेही विचारात घेणार नाही आहोत. वर्तुळावर एकूण तीन बिंदू घेतलेले आहेत, ए या बिंदूतून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. मग हे तीनही बिंदू क्रमाक्रमाने एकमेकांना आपण कनेक्ट करूयात, जॉईन करूयात. या ठिकाणी एक फिगर तयार होईल, ती फिगर असणार आहे ट्रायंगलची, ट्रायंगल ए बी सी. आता पहा या ठिकाणी पहा एक गुणधर्म आपण पुन्हा वर्तुळ प्रकरणातला वापरतो आहोत. छेदिका स्पर्शिका गुणधर्म जो आहे तो गुणधर्म किंवा एकांतर वर्तुळ खंडातील कोण हा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म म्हणजे अँगल इन अ सेगमेंट जो प्रकार आपण पाहिलेला आहे तो गुणधर्म आपण या ठिकाणी वापरतो आहोत. या ठिकाणचा जो अँगल आहे अँगल सी, तसा अँगल जर आपण या ठिकाणी तयार केला तर सी हा जो अँगल आहे इट इज अ इन्स्क्राइब्ड अँगल, त्याने ए बी ही आर्क इंटरसेप्ट केलेली आहे. आणि जर समजा आपण या ठिकाणी स्पर्शिका काढली तर ही स्पर्शिका आणि ही जी छेदिका आहे या छेदिकेच्या दरम्यान सुद्धा बी ए किंवा ए बी ही आर्क इंटरसेप्ट होते आहे. म्हणजे या दोघांचंही मेजरमेंट सेम असेल म्हणून आपण अँगल सी या अँगल सी एकरूप असलेला या ठिकाणी एक अँगल क्रिएट करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकरूप कोणांची रचना करायची. मग कंपास मध्ये आपण ठराविक अंतर घेऊयात, त्याचं पोलादी टोक सी या पॉइंट वरती ठेवूयात आणि या दोनही भुजांना छेदून जाईल कोणांच्या असा एक आर्क आपण या ठिकाणी काढूयात. ही आर्क ती काढलेली, याचे इंटरसेक्शन पॉईंट जे आहेत ते इंटरसेक्शन पॉईंट आपण या ठिकाणी दाखवूयात. आता याच त्रिज्येनं म्हणजे या ठिकाणी सेंटर आपण घेतलेलं आहे सी, ठराविक अंतर घेतलेलं आहे ते अंदाजाने घेतलेलं आहे, सेंटर मात्र सी होता. आता याच त्रिज्येनं ए सेंटर मानून या ठिकाणी या ए बी या साईडला सेगमेंटला इंटरसेक्ट करून जाईल असा एक आर्क आपण या ठिकाणी काढूया. तो आर्क या रीतीने म्हणजे या दोनही आर्कसाठी रेडियस जी आहे ती रेडियस सेम असणार आहे. आता पहा हे जे दोन रेड कलरने दाखवलेले पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट आहेत एवढं डिस्टन्स आपल्याला कंपास मध्ये घ्यायचं आहे आणि हा जो आर्क आपण काढलाय त्यानं ए बी या सेगमेंटला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट केलेला आहे तिथं आपल्याला पोलादी टोक ठेवायचं आहे. म्हणजे रेडियस आपली असणाऱ्या या दोन इंटरसेक्शन पॉईंट मधील अंतर आहेत की पोलादी टोक ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी आणि या ठिकाणी एक आर्क ही पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करून जाईल अशी आर्क आपण काढणार आहोत. या दोन आर्कचा हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो इंटरसेक्शन पॉईंट आपण या ठिकाणी दाखवला आणि हा इंटरसेक्शन पॉईंट आणि ए यांच्यामधून जाणारी एक आपण लाईन काढणार आहोत. ही जर लाईन आपण काढली तर हा जो अँगल आहे अँगल बी सी ए तेवढा अँगल या ठिकाणी ए जवळ तयार झालेला आहे. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहेत कारण आपण कॉन्ग्रुएंट अँगलचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलेलं आहे. मग या सी या अँगलचा इंटरसेप्टेड आर्क आहे ए बी आणि ए या अँगलचा इंटरसेप्टेड आर्क सुद्धा आहे ए बी, म्हणून दोघांचंही माप जे आहे मेजरमेंट जे आहे ते ए बी या आर्कच्या निंपट असणार आहे, दोघांचा समान समान येणार आहे, म्हणून ही याची स्पर्शिका ठरणार आहे. म्हणजे ही रचना करताना आपण जे सेंटर आहे त्या सेंटरचा कुठेही वापर केलेला नाही. विदाउट युझिंग सेंटर वी कॅन ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल फ्रॉम द पॉइंट ऑन द सर्कल. म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढलेली आहे परंतु या ठिकाणी आपण केंद्राचा वापर केलेला आहे. म्हणजे ही जी निळ्या रंगाने दाखवलेली रेषा आहे ती त्या वर्तुळाची स्पर्शिका असेल, टँजेंट असेल आणि ती आपण ए या बिंदूतून काढलेली आहे. ही सुद्धा रचना अतिशय सोपी आहे. प्रत्येक स्टेप जी आहे ती प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक समजून घ्या. व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये या रचना करा, म्हणजे तुमचा सराव होईल. अडचण आल्यानंतर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण दोन रचना पाहिलेल्या आहेत, वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढले पण पहिला प्रकार आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून काढलेले, तर दुसरी रचना आपण केलेली आहे वर्तुळ केंद्राचा वापर न करता. दोन वेगवेगळ्या मेथडमध्ये दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टीज सर्कलच्या आपण वापरलेल्या आहेत. नेक्स्ट, आता जर हा बिंदू जो आहे तो वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असेल तर आपल्याला त्या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका कशी काढायची आहे ती रचना आपण पाहणार आहोत. टू कन्स्ट्रक्ट टँजेंट टू द सर्कल फ्रॉम द पॉइंट आउटसाइड द सर्कल, म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, यामध्ये मात्र एकच प्रकार आहे. याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊयात. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. टेक पॉइंट क्यू ऍट अ डिस्टन्स
5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर, कंस्ट्रक्ट टेंजेंट टू द सर्कल फ्रॉम द पॉइंट क्यू. म्हणजे 3.4 त्रिज्या असलेलं पी केंद्र घेऊन एक सर्कल, एक वर्तुळ आपण काढणार आहोत आणि त्या केंद्रापासून किंवा त्या वर्तुळाचा केंद्र पी पासून 5.5 सेंटीमीटर अंतरावरती क्यू हा बिंदू घ्यायचा आहे आणि त्या क्यू बिंदूतून वर्तुळाला आपल्याला स्पर्शिका करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते, मात्र जर वर्तुळा बाहेर बिंदू असेल तर त्या वर्तुळा बाहेरील बिंदूतून आपल्याला वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात. मग या ठिकाणी आपल्याला दोन स्पर्शिका काढाव्या लागतील. मग आपण उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे कन्स्ट्रक्शन चालू करूयात. सुरुवातीला आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे, त्या पॉइंटला आपण नाव देऊयात पी. कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचे, कारण रेडियस आपल्याला 3.4 सेंटीमीटर सांगितलेली आहे. त्याचं पोलादी टोक घेतलेल्या पी या बिंदूवरती ठेवायचं आहे. लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, सर्कल काढताना बरेचसे विद्यार्थी डायरेक्ट लोखंडी टोक वहीवरती कुठेतरी ठेवतात आणि मग सर्कल ड्रॉ करतात. सुरुवातीला त्याचा केंद्र फिक्स करून घ्या, तो निश्चित केल्यानंतर मग आपल्याला सर्कल काढायचा आहे. प्रॉपर पद्धतीने गेल्यानंतर कधी कधी आधी कंपास ठेवून किंवा आधी सर्कल काढून आपण सेंटर शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपली चूक होऊ शकते. आता 3.4 सेंटीमीटर त्रिज्याचं हे एक वर्तुळ आपण या ठिकाणी कंपासच्या मदतीने काढलेलं आहे. आता याच्या बाहेर कुठेतरी आपल्याला क्यू हा पॉइंट घ्यायचा आहे, तो 5.5 सेंटीमीटर अंतरावरती घ्यायचा. मग आपण काय करणार आहोत, पा पी या सेंटरमधून जाणारा एक रे आपण या पद्धतीने हॉरिझॉन्टल काढणार आहोत. मग पी मधून जाणारा हा रे काढलेला आहे, यावरती आपण कुठेतरी 5.5 सेंटीमीटर अंतरावरती क्यू हा पॉइंट घेणार आहोत. तो पी पासून 5.5 सेंटीमीटर अंतरावरती असणार आहे. याची जी रेडियस आहे ती रेडियस 3.4 सेंटीमीटर आहे, ही रेडियस असणार आहे. आता पा पी या पॉइंट पासून 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला क्यू पॉइंट घ्यायचा आहे. म्हणून कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घ्या, त्याचं पोलादी टोक जे आहे मेटल एरो तो पॉइंट पी सेंटरवरती ठेवा आणि या रेवरती 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती एक आर्क टाकायची जी या रेला इंटरसेक्ट करून जाईल. यांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे, हा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे आपला पॉइंट क्यू असणार आहे. अँड डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड क्यू इट इज 5.5 सेंटीमीटर, हे आपण या ठिकाणी नोंदवलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही रचना आणि आपण सुरुवातीला जी रचना पाहिलेली आहे एक नंबरची, टेंजेंट टू द सर्कल फ्रॉम द पॉइंट ऑन द सर्कल युझिंग द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला वर्तुळ केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढण्याची जी रचना आहे ती रचना यामध्ये गोंधळ होऊ शकतो. तिथे आपण वर्तुळावरील बिंदूतून त्या काढलेल्या किरणावरती दोन वेगवेगळे कंस एक आंतरभागामध्ये आणि एक बाह्य भागामध्ये टाकून त्यांच्या दरम्यान तयार झालेला किंवा बंदिस्त झालेला जो रेषाखंड आहे तो बायसेक्ट केलेला होता आणि ते लगेच आपल्याला एक स्पर्शिका मिळालेली होती. परंतु या ठिकाणी इथे मात्र सेंटर पी आणि हा जो पॉइंट सांगितलेला आहे क्यू यांच्या दरम्यान हा जो सेगमेंट तयार झालाय पी क्यू हा आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. म्हणजे मेटल एरो एकदा पी वरती तर एकदा क्यू वरती ठेवावं लागेल. मग आता आपण पी क्यू पेक्षा त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार आहोत, त्याचं लोखंडी टोक जे आहे ते पी वरती आपण ठेवूयात आणि पी वरून एक वरती आणि एक खाली असे कंस आपण टाकूयात. बायसेक्ट करण्याची कृती आपण आता सहावीपासून करत आलो. त्याच रेडियसनं क्यू या पॉइंटवरती मेटल आर्क ठेवायचा आहे आणि पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करून जाणारा दुसरे दोन आर्क आपण या ठिकाणी काढणार आहोत. आता यांचे इंटरसेक्शन पॉइंट जे आहेत ते आपण दाखवून घेऊयात. हे रेड कलरने या ठिकाणी दाखवले. या दोन इंटरसेक्शन पॉइंट मधून जाणारी एक लाईन आपण या ठिकाणी काढूयात. आता ही जी लाईन आहे ती लाईन या सर्कलच्या इंटेरियर पार्टमध्ये इंटेरियर रिजन मध्ये आलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर समजा हा पॉइंट 3.4 रेडियस पेक्षा दुपटीपेक्षा जास्त अंतरावरती असेल तर ही बाह्य भागामध्ये येईल. ती बरोबर जर डायमीटर इतका अंतर असेल पी क्यू तर ती बरोबर याला स्पर्श करून जाईल आणि डायमीटर किंवा डायमीटर पेक्षा जर कमी अंतरावरती असेल तर त्या अंतर्भागामध्ये येईल. म्हणजे हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हा या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये कुठेही येऊ शकतो, अंतर्भागामध्ये पण येऊ शकतो, बाह्य भागामध्ये पण येऊ शकतो किंवा या वर्तुळाला स्पर्श करून सुद्धा जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा, या ठिकाणी गोंधळ करायचा नाही. आता हा जो मिड पॉइंट आहे हा मिड पॉइंट आपण या ठिकाणी ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे, सॉरी ग्रीन कलरने दाखवलेला आहे.
आता काय करायचं पहा, हा सेंटर मानायचा आणि हा सेंटर मानून पी आणि क्यू मधून पास होणार एक सर्कल आपल्याला ड्रॉ करता येईल, किंवा या पॉइंटला सेंटर ग्रुप धरून पी मधून जाणारी एक आर्क अशी काढायची आहे की ती या सर्कलला दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल. म्हणजे तुम्हाला कंपास मध्ये किती डिस्टन्स घ्यावं लागेल, तर हा जो मिड पॉइंट आहे ते मिड पॉइंट ते पॉइंट पी किंवा हा मिड पॉइंट ते पॉइंट क्यू, कारण ही दोन्ही अंतर समान आहेत, कोणतंही अंतर कंपास मध्ये घ्या. इथे आपला मेटल एरो लोखंडी टोक ठेवायचा आहे आणि पी मधून जाणारा एक आर्क जो या वर्तुळाला दोन वेगवेगळ्या बिंदू मध्ये इंटरसेक्ट करेल अशा रीतीने एक आर्क आपण काढलेला आहे. या आर्क आणि सर्कल जे आहे यांचं इंटरसेक्शन पॉइंट जे आहे ते आपण इथं दाखवून घेऊयात. या ठिकाणी एक दाखवलेला आहे आणि खाली एक आपण या ठिकाणी दाखवूयात. आता पहा, हे दोन नवीन इंटरसेक्शन पॉइंट आपल्याला मिळालेले आहे. हा इंटरसेक्शन पॉइंट आणि क्यू यामधून जाणारा एक आपण रे काढूयात किंवा लाईन काढा, आणि खाली सुद्धा आपण एक हा एक इंटरसेक्शन पॉइंट आणि क्यू यामधून जाणारा एक रे काढूयात किंवा लाईन काढा. दीज टू लाईन्स ऑर रेज आर टँजेंट्स ऑफ द सर्कल फ्रॉम पॉइंट क्यू विच इज आउटसाइड द सर्कल. म्हणजे ह्या दोन किरण जे आहेत हे किरण बाह्य भागातील बिंदू क्यू मधून या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका आहेत. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, क्यू पॉइंट म्हणजे बाह्य भागातील क्यू हा बिंदू आणि हा स्पर्श बिंदू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट यांच्या दरम्यान तयार झालेला हा जो सेगमेंट आहे याला टँजेंट सेगमेंट इंग्रजीमध्ये म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये त्याला स्पर्शिका खंड म्हटलं जातं. तर हा एक स्पर्शिका खंड आहे आणि क्यू पासून या इंटरसेक्शन पॉइंट पर्यंत हा एक स्पर्शिका खंड टँजेंट सेगमेंट आहे. दीज टू टँजेंट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, म्हणजे हे कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजे एक रूप, त्यांची लेंथ एक रूप आहे. हे आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे. हा एक थेरम आपण अभ्यासलेला, तो प्रूव्ह पण केलेला आहे, पण त्याचं प्रॅक्टिकल आपल्याला प्रूफ जो आहे तो प्रूफ या कन्स्ट्रक्शनद्वारे पाहता येऊ शकतो. तर ही एक वेगळ्या प्रकारची रचना, बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाला दोन वेगवेगळ्या स्पर्शिका खंडांची किंवा स्पर्शिकांची रचना करणे. आता पहा, याचं एक ऍप्लिकेशन म्हणून आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधील, हे सर्व एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 4.2 मधील आहेत. आता प्रॅक्टिस सेट 4.2 मधील आपण एक वेगळं एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत, ते म्हणजे ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर, ड्रॉ अ कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट, कन्स्ट्रक्ट टँजेंट्स ऍट द पॉइंट एम अँड एन टू द सर्कल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रचना समजावून घ्या. उदाहरण समजेपर्यंत काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आपल्याला 3.4 सेंटीमीटर त्रिज्याचं एक वर्तुळ काढायचं आहे. त्या वर्तुळामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची एक जीवा MN काढायची आहे आणि त्या जीवेचे अंत्यबिंदू जे आहेत M आणि N या दोनही बिंदूतून त्या वर्तुळाला आपल्याला स्पर्शिका काढायची. आपण दिलेल्याप्रमाणे रचना करूयात. M आणि N हे जे बिंदू आहेत ते वर्तुळावरती असतील, म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढणार आहोत. दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत, एक म्हणजे वर्तुळ केंद्राचा उपयोग करून आणि दुसरी म्हणजे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता. आपण त्यापैकी एक मेथड या ठिकाणी वापरणार आहोत. सुरुवातीला आपल्याला एक बिंदू घेऊन त्या बिंदूतून बिंदूला केंद्रबिंदू म्हणून 3.4 सेंटीमीटर त्रिज्याचा आपण एक वर्तुळ काढूयात. हा एक तो सेंटर असेल. या सेंटरला आपण काहीतरी नाव देऊयात O, कारण उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं नाही. आता कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घ्या, O सेंटरवरती पोलादी टोक ठेवून कंपासचं एक सर्कल ड्रॉ करूयात. आता आपल्याला या वर्तुळामध्ये MN ही एक कॉर्ड म्हणजे जीवा काढायची आहे जिची लेंथ 5.7 सेंटीमीटर असणार आहे. मग त्यासाठी आपण सुरुवातीला M हा पॉइंट वर्तुळावरती कुठेतरी फिक्स करून घेऊयात. या ठिकाणी आपण एक M पॉइंट दाखवूयात. ही त्रिज्या आहे 3.4 सेंटीमीटर, हा एक M पॉइंट या ठिकाणी थोडासा वेगळ्या रंगाने आपण दर्शवलेला आहे, ऑरेंज कलर त्या ठिकाणी दिसतोय. याला आपण M असं नाव देऊयात. आता पहा, MN ही जीवा आपल्याला काढायची आहे, ती 5.7 सेंटीमीटर लेंथची असणार आहे. मग कंपासमध्ये 5.7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. 5.7 सेंटीमीटर अंतर बरोबर घेऊन त्याचं पोलादी टोक M या पॉइंटवर ठेवून या वर्तुळाला छेदून जाणारा एक कंस आपण या ठिकाणी काढूयात. कंपासमध्ये 5.7 सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर या ठिकाणी एक कंस काढला. हा कंस आणि वर्तुळ यांचा छेदनबिंदू या ठिकाणी आपण दाखवूयात. तो देखील ऑरेंज कलरने या ठिकाणी दाखवलेला आहे. हा जो पॉइंट असेल या पॉइंटला आपण N असं नाव देऊयात. आता M आणि N हे पॉइंट एकमेकांना जोडूयात.
ही एक कॉर्ड तयार झाली, त्याची लेंथ असणार आहे 5.7 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एम आणि एन या दोनही पॉइंट मधून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. सुरुवातीला आपण एम या पॉइंट मधून एक स्पर्शिका काढणार आहोत, वर्तुळावरील बिंदूतून आपण स्पर्शिका काढतो, वर्तुळ केंद्राचा वापर आपण करूयात. मग वर्तुळ केंद्र आणि एम यामधून जाणारा एक रे आपण या ठिकाणी काढूयात, हा तो रे असणार आहे. आता रचना आपण सुरुवातीला पाहिलेलीच आहे. कंपास मध्ये त्रिज्येपेक्षा थोडंसं कमी अंतर घ्या आणि एम पॉइंटला केंद्रबिंदू म्हणून या रेवरती दोनही बाजूंना आपल्याला आर्क टाकायचे आहेत, कंस टाकायचे आहेत. या रीतीने आपण ते कंस टाकूयात. यांचे इंटरसेक्शन पॉइंट जे आहेत, ते इंटरसेक्शन पॉइंट आपण या ठिकाणी दाखवूयात. ते ब्ल्यू कलरने दाखवले, सॉरी ग्रीन कलरने दाखवलेले आहेत. आता पहा, या दोन कंसांच्या दरम्यान बंदिस्त झालेला जो रेषाखंड आहे, तो रेषाखंड आपल्याला बायसेक्ट करायचा, म्हणजे या दोन बिंदूंमधील अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घ्यायचं. बायसेक्ट करण्याची क्रिया जी आहे ती तुम्हाला माहिती आहे. तो बायसेक्टर एम या पॉइंट मधून जाईल आणि तो या रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे ती आपली टेंजेंट म्हणजे स्पर्शिका असणार आहे. मग कंपास मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, लोखंडी टोक एम सॉरी या इंटरसेक्शन पॉइंट वरती ठेवलं आणि पहिला एक आर्क टाकला, इकडच्या बाजूने एक आपण एक कंस टाकूयात. त्याच डिस्टन्सनं त्याच रेडियसनं या इंटरसेक्शन पॉईंटवरून चुकूनही ओ या सेंटरवरती आता ठेवू नका, इथं ठेवा आणि पहिल्या कंसांना इंटरसेक्ट करून जाणारे दुसरे कंस आपण या ठिकाणी टाकूयात. या हिरव्या रंगाने दर्शवलेले जे आर्क्स आहेत त्यांचे इंटरसेक्शन पॉईंट आपण थोडेसे ठळक करूयात आणि त्यामधून जाणारी ही एक लाईन काढूयात. ती लाईन बरोबर एम मधून पास होणार आहे अँड इट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ओ एम, देअरफोर इट इज अ टँजेंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट और ऍट पॉइंट एम, म्हणजे एम या बिंदूजवळ आपण स्पर्शिका काढलेली आहे. आता हीच कृती आपल्याला एन या बिंदूजवळ रिपीट करायची आहे. मग ओ या पॉइंट मधून आणि एन मधून जाणारा एक रे आपण एकाच्या बाजूला काढूयात, एक किरण आपण काढला. पुन्हा कंपास मध्ये त्रिज्येपेक्षा कमी अंतर घेऊन आपण या बाजूला आणि या बाजूला असे दोन कंस टाकून घेतलेले आहे. या कंसांचे आणि या किरणाचे इंटरसेक्शन पॉइंट जे आहेत ते आपण ठळक करून घेऊयात. ते या ठिकाणी ग्रीन कलर दाखवलेले आहेत. या दोन कंसांच्या दरम्यान बंदिस्त झालेला हा जो सेगमेंट आहे, हा सेगमेंट आपल्याला बायसेक्ट करायचा आहे, म्हणजे तो बरोबर बायसेक्टर या पॉइंट मधून जाणार आहे. कंपास मध्ये या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. एकदा हा जो पॉइंट लोखंडी टोक आहे ते या इंटरसेक्शन पॉइंटवर ठेवा, एकदा या इंटरसेक्शन पॉइंटवर ठेवा आणि आपले आर्क काढून घ्या. मी सुरुवातीला या इंटरसेक्शन पॉईंटवर ठेवला, एकाच्या बाजूला एक आणि एकाच्या बाजूला एक कंस टाकून घेऊयात. हे दोन कंस मिळाले. आता लोखंडी टोक या इंटरसेक्शन पॉईंटवर ठेवून पहिल्या काढलेल्या कंसांना छेदून जाणारे दुसरे कंस काढूयात. यांचे इंटरसेक्शन पॉईंट आपण घेऊयात जे मरून कलरने या ठिकाणी दिसत आहेत, ते दाखवलेले आहेत. आणि मग या दोन इंटरसेक्शन पॉईंट या छेदनबिंदूतून जाणारी एक रेषा काढली, तर ती रेषा एन या बिंदूतून जाईल आणि ती त्या वर्तुळाला स्पर्शिका ठरणार आहे, कारण ती ओएन या रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे. दिस इज द सेकंड टेंजेंट ऍट पॉइंट एन ऑन द सर्कल अँड दिस कन्स्ट्रक्शन इज कन्स्ट्रक्टेड बाय मेथड बाय युझिंग सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे केंद्राचा उपयोग करून आपण वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला आपण स्पर्शिका काढलेल्या आहेत. हेच तुम्हाला वर्तुळ केंद्राचा वापर न करता सुद्धा रचना करता येऊ शकते. फक्त त्यासाठी एम आणि एन व्यतिरिक्त फक्त एकच बिंदू आता आपल्याला घ्यावा लागेल, या ठिकाणी ट्रायंगल तयार करावा लागेल. आणि इथे समजा तुम्ही पी हा जर पॉईंट घेतला, एम एन पी हा जर ट्रायंगल तयार केला, तर पी या अँगल इतका अँगल एम जवळ आणि एन जवळ तयार केला की हे तुमचे कन्स्ट्रक्शन टँजेंटचे तयार होणार आहे. तर ही अतिशय साधी आणि सोपी रचना आहे. फक्त एकाच वेळी आपण दोन वेळा या ठिकाणी जीवेच्या अंत्यबिंदूतून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढलेत. याही प्रकारची उदाहरणं आपल्याला परीक्षेला येतात. आता प्रॅक्टिस सेट 4.1 मधील आपण चार एक्झाम सॉरी 4.2 मधील चार एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहिले आहेत. तीन आणखी सोपी सोपी एक्झाम्पल उरलेली आहेत, ती तुम्ही घरी कन्स्ट्रक्शन करा, त्याची रचना करा. अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.